चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। आज सकाळी कांदा लिलाव सुरू होताच 400 रुपये भाव पुकारला गेला, नंतर अर्ध्या तासात 300 रुपये भाव पुकारला गेल्यामुळे शेतकरी संतप्त झाले। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत आहेत, माफ करा, आमचे प्रतिनिधी चेतन कोळस सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, काय अपडेट्स आहेत? सकाळी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावाला सुरुवात झाली। लिलाव सुरुवात होताच 400 रुपये कांद्याला भाव पुकारला, नंतर अर्धा तासाने 300 भाव पुकारले। संतप्त शेतकऱ्याने महामार्ग येऊन रस्ता रोको केला। अर्धा तास हा रस्ता रोको चालला, नंतर त्या तहसीलदारांना निवेदन रस्ता रोको, शेतकऱ्यांना रस्ता रोको मागे घेण्यात आला। धन्यवाद चेतन या सविस्तर माहितीबद्दल। कांद्याचे भाव घसरल्यामुळे मुंबई आग्रा हायवेवर शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केला, तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।